ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता. या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडाची पाहणी केली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संभाजीराजे छत्रपती यांच्यासमवेत पार पडली. या बैठकीमध्ये विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर दुसऱ्याच दिवशी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास वनविभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली. दरम्यान वनविभाग, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व खात्याच्या वतीने अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरून विशाळगडाला हानी पोहोचू नये. यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वतःचे अतिक्रमण काढून घेण्यास आजपासून सुरुवात केली आहे. सध्या अतिक्रमण काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे विशाळगडाला मूळ रूप प्राप्त होणार असल्यानं शिवभक्त गडप्रेमी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.